घ्यायचे सायकल, तुम्ही दादालाच देता, मला काय म्हणणं आहे? मी पुरगी आहे म्हणून मला कमी समजू नका बरं का? हे चिमणे, कधी का तुला कमी समजलं त्यांनी? तुझ्या ताटात अर्धी भाकरी असती तेव्हा माझ्या बी अर्धीच असती. कवा माझी जुनी पुस्तकं तरी वापर म्हणल्यात का ते तुला? आणि मला जे खायला आणतात तेच तुला बी. स्वतःच मटामटा खाऊन झालं की हावऱ्यासारखं माझ्याकडे बघून घेतीस ते वेगळंच. आणि ते तुझं शाळेतलं भाषण शाळेत ठेवत जा, इथं घरात नग करीत जाऊस. तुला मोठं वक्तायच माहितीये आप्पा, आमच्या शाळेत भाषण म्हणायला लावलेलं ह्याला, तर लय बेलेला ह्यो, चार शब्द बोलायला येतात का? आणि शहाणपणा करतेस. हे पळ, काय कळतं तुझ्या शाळेतल्यांना? कवा बी कोणाला बी उभं करतात आणि म्हणतात बोला. काय बोलायचं आप्पा? एक तर विषय माहित नाही ना काय नाही, तोंडा उपडायचं काम होत ते. तू पडलास तसाच ना. झाला आप्पा, चला मी जरा गावात जाऊन येतो, मला जरा काम आहे. दाद्या मला बी नाही की तू कवाच नेत नाहीस. अग तोंडावर पडलेल्या माणसाबर जर गावात आलीस तर तुझा मान कमी होईल का नाही? म्हणून तू आपली हितच बरी आहेस. चल दाद्या असो बाय. हो असच माकडा. आय तुम्ही त्याला काय बोलत नाहीस? माझ्याकडे काम असलं की कशी गोडगोड बोलतीस? आता पुन्हा मला काम सांगच, मी सांगते तुला. आता तुला नाही तर कुणाला सांगू? सांग की तुझ्या लाडक्या दाद्यालाच. आताच म्हणला ना तो पोरगा पोरगी काय फरक करत नाही म्हणून, मग सांग की त्याला बी घरातली काम. दादेच्या कामाच काय झालं? होईल दोन दिवसात काहीतरी, हरा सांगावं धरतो म्हणलाय. तुझी चांगलीच ओळख आहे ना तिकडं. बर चल चहा टाक, मला रानात जायचंय. आलेच. हा दाद्या, ह्याचं सांग की उत्तर कसं लिहायचं? हातानं. आता नीट विचारते ना. मग मी बी नीटच सांगतो की माझी गरज नाही म्हणलेलीस ना, मग आता कशाला विचारतेस मला? हे जा, नाहीच तुझी गरज. तुझा माकडा, तुझा बोकडा, खोकडा, लाकडा, दोकडा, बोकडा झालंय ते. मग तू दाढीवाला बोकडा आणि तू चाव चाव चायनीज. आय सांग की ग दाद्याला. दाद्या दाद्या ऐक की टॉक तुटले. हा मग तुझ्या कंपासीतलं शार्पनर घेत्या. कशाला काय गरज नाही, तुझं तुला बिलेडचं पान दिलंय ना त्यानं कर. माझ्या कंपासाला हात लावायचं नाही, आताच सांगून ठेवतोय. लावणार, काय करणार आहेस? चिमणे सांगितलं ना तुला हात लावू नकस म्हणून. एवढी काय सोन्याची कंपास आहे तुझी? आय ह्याला सांग चांगल्यापणाने शार्पनर द्यायला. ए दे की रे दाद्या, बारकी आहे ना ती तुझ्यापेक्षा, एवढी बार दे बरं. हा इकडं मी करून देतो टॉक. राव दे, नाही एवढी गरज. जा आय, आता मला बी नवीन कंपास घ्यायची, आता मी काय ऐकणार नाही. काय गरज नाही, तो का आम्हाला गेला की तुलाच मिळणार आहे ना त्याची कंपास. नुसतंच म्हणताय, जात तर नाही का आम्हाला, गेलं तर बरं होईल. तू जेवायला घरी येशीलच ना ढापण्या, मग तुला बघते. तुला भाजी देऊ? भाजी दे. बेटिंग गो जाऊ तू ना माकडे, अक्कल नाही आहे तुला. तू मग कशी मला मारून गेलास तेव्हा, तेव्हा कसं वाटलेलं? मग जमत नाही तर कशाला लावायचं ओपिंग ऑन बेटिंग गो? अगं पण जेवताना कोण मारत असतं का? घास बीच अडकला असतं म्हणजे पोरानं काय केलं असतं? तू बी त्याच कड घेणार माहित होत. मला दोघं बी सारखीच आहेत, माझ्यासाठी कोण लाडकं नाही आणि बोडकं नाही. आता कसं वाटलं, मी नसू ते लाडकी पण तू बी नाहीस, कळलं ना?
मुंबईवरून निरुपाला था दादाच्या कामाचं झालंय गावच्या गाळ्यात राहायची सोय भी आहे 200 रुपये महिना आणि खाण्याची भी सोय केली त्यानं पण कवा जावं लागल कवा म्हणजे उद्याच जायचंय उद्या लगेच मग त्याला काय होतंय हा आता इतकी वर्ष राहिले ना आपल्यापाशी एक तर इतके दिवस काम मिळत नव्हतं आता काम आलंय तर कशाला उशीर करायचा ते काय नाही उद्याच जाईल तो कर दादा आता कसं वाटतंय आता सगळं माझंच खाट कपाट आणि कंपास पण अजिबात नाही कंपास मी घेऊन जाणार तिकडं आप्पा सांग की वेळेला कंपास मला ठेवून जायला त्याला लागणार बी नाही तिकडं चिमणे बाहेर येतेस का व्हायच कशाला ये सांगतो काम आहे जरा ओ पिंगो आता म्हणल्या मारलंस तर बघ नाही मारणार चल गावात येतेस माझ्यावर मी हो तुझं भूत तूच चल सायकल वरून फिरून आणतो तुला खरंच का खरंच चल मला घाय चांगली चालवतोस की सायकल पण काय उपयोग ही सायकल बी माझीच होणार आहे हे खारं शेंगदणं येळ मिळेल तसं खायचं नाहीतर वाटशील गाळ्यातल्या पोरासनी आणि आता भास्कर की आवरायचं खा बी अजून गाडीला लय टाइम आहे अगं पण एवढं समज कशाला करायचं अरे आता तू गेला की पुन्हा कवा येणार काय माहित आणि तिकडं सगळं असलं भेटतंय वय खायला म्हणून केलं खा आणि जेवढं जातंय तेवढं खा राहिलेलं मी बांधून देते अंडी का आय त्याला एकलेलंच अंडी वय नाहीतर तुला कधी मिळतच नाहीत असू दे की इथनं पुढे कोंबड्या घालतील ती अंडी मीच खाणार आहे माझंच लाड होणार आहे समजलं का तू नुसती त्याच्यावरच आहेस वाईट वाटतंय ना तुझी सायकल खाट सगळं मला मिळणार आहे म्हणून बर आता तू जाणारच आहेस तर सोडायचं का ओपिंग आणि बेटिंग कसं सोडायचं सुटलं आता तू उद्यापासून मला मारायचं नाहीस आणि मी तुला अरे हो उद्यापासून नाहीस ना तू ते एक बरं झालं डोक्याला ताप नाही हे शेवटच सुटलेल्याच ए
तुझीच वाट बघत होता, गाडीला उशीर होईल म्हणून गेला, घाटातच असेल गाडी। दादा जाताना नीट भेटला भी नाही। असू दे की, तुला तर तो कधी जातोय असंच झालं होतं की। घे आता सगळं तुझंच आहे। त्यानं दोन अंडी नेली आणि तुझ्यासाठी दोन ठेवलेत।